सध्या कोरोनाने सर्वत्र डोकावर काढलंय. रुग्णांना दवाखान्यात जागा मिळत नाही, मिळाली तर ऑक्सिजन उपलब्ध नाहीये. रेमडेसिवीर इंजेक्शन देखील काही ठिकाणी उपलब्ध नाहीये. योग्य त्या सुविधा आज रुग्णांना मिळत नसल्याने रुग्णांची अधिक फरफट होते आहे. त्यातल्या त्यात कोविड हॉस्पिटल सर्वत्र फुल झाली आहेत. असं असताना चाळीसगाव येथील राष्ट्रीय विद्यालयाचे 2002 या वर्षातील माजी विद्यार्थ्यांनी शहरातच 50 बेड असलेले रुग्णाश्रम नावाने कोविड रुग्णांसाठी विलगीकरण कक्षाची सोय केली आहे. ना नफा ना तोटा या तत्वावर कोविड विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, असं तमाल देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. 2002 या वर्षातील हे माजी विद्यार्थी असून त्यांनी अगोदर व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्यावर चर्चा केली असून त्या ग्रुपमधील जवळपास 120 जणांनी मदतीचं आश्वासन देऊन कोविड रुग्णांना एक प्रकारे मदतीचा हात देऊ केलाय. त्यांच्याजवळ सध्या 1 लाख रुपये जमा झाले असून त्यातून जे जे मेडिकल साहित्य लागेल ते त्यांनी अगोदरच खरेदी केलंय. तसेच या ठिकाणी कॉलेजमधील पडून असलेल्या साहित्याचा देखील त्यांनी योग्यरित्या वापर केलाय. कोविड विलगीकरण कक्ष धुळे रोड स्थित असलेल्या 40 गाव एज्युकेशन सोसायटी संचालित KR कोतकर कॉलेजच्या ट्रॅक ग्राउंडच्या बाजूला बॉईज हॉस्टेलमध्ये सुसज्ज असं कोविड रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्याचं उद्घाटन 2 मे रोजी कोविड सेंटरचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंदार करंबेळकर, आमदार मंगेश चव्हाण, पाणी फाउंडेशनचे सर्वेसर्वा डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं असून तेथे 2 रुग्णांचं विलगीकरण करण्यात आलंय. रुग्णांनी रुग्णाश्रमामध्ये दाखल होण्यासाठी खालील व्यक्तींशी संपर्क साधण्याचं आवाहन देखील विद्यार्थ्यांनी केलंय. त्यामध्ये उमेश पवार, तमाल देशमुख, कुशाल चव्हाण, सचिन हामले, सुडामन पाटील, मिलिंद पवार, डॉक्टर सुधीर देसले, धनंजय सोनावणे, विशाल सोनगिरे, उमेश महाजन, स्वप्नील राखंडे यांच्याशी संपर्क साधावा असं या माजी विद्यार्थ्यांनी कळवलं आहे. नमस्कार, माझं नाव डॉक्टर उज्ज्वल कुमार चव्हाण. 2002 बॅच राष्ट्रीय विद्यालय याचा मी विद्यार्थी आहे आणि इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये सध्या मुंबई ते कार्यरत आहे. आमच्या बॅच मिळून मुलांनी एक कल्पना मांडली की आपल्याला जे लोक घरी राहून उपचार घेत आहेत पण त्यांची घरी राहण्याची व्यवस्था होत नाही खाण्यापिण्याची आणि राहण्याची, तर त्यांच्यासाठी राहणे आणि खाण्यापिण्यासाठी आपण व्यवस्था करायची का, अशा कल्पनेतून आपण आज जे हे रुग्णाश्रम हे सेंटर सुरू केले आहे. तर यामध्ये जे असिम्प्टमॅटिक किंवा माइल्ड सिम्प्टमॅटिक पेशंट आहेत तर त्यांच्या राहण्याखाण्याची उत्तम अशी व्यवस्था इथे केलेली आहे. एक बॅच म्हणून आमच्यामध्ये मी स्वतः IRS अधिकारी आहेत, आपले बॅच तालुक्याचे आमदार आहेत, ते आमचे बॅचमेट आहेत. आज इथे आमच्यापैकी 4 लोक जे आहेत आपले ट्रॉमा सेंटरचे जे इन्चार्ज आहेत तेही आमचे बॅचमेट आहेत. डॉक्टर मंदार करंबेळकर, डॉक्टर सचिन खेडकर आमच्यामधले आहेत आणि 12 बॅचमेट जे आहेत ते पेरीफेरीमध्ये ते GP प्रॅक्टिस करत असतात. आणि इथे जी मॅनेजमेंट बघणारे आहेत ते उमेश महाजन असतील, उमेश पवार असतील, सुडामन पाट असतील, तमाल देशमुख असतील. तर अशी 110 लोकांनी मिळून ही एक संकल्पना मांडली आहे. प्रत्येकाने 5,000 रुपये याच्यामध्ये टाकलेले आहेत. तर भावना ही आहे की आपल्या बाजूने आपण काय देऊ शकतो समाजाला, आणि हा जर कधी उपक्रम यशस्वी झाला तर अशी गोष्ट खेडोपाडी जर व्हायला लागली तर आपण म्हणून समाज म्हणून आपलीच काळजी कशी घ्यायला पाहिजे, तर त्याचं एक आम्ही एक प्रयोगी राबवतो आहे. आणि जर असं जर व्हायला लागलं तर जे आपलं आता मेडिकल हेल्थ सिस्टीम आहे किंवा गव्हर्नन्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम आहे तर याच्यावरचा जो लोड आहे, जो ताण आहे, कमी व्हावा आणि जी ही वेव आहे त्याला आपण एक समाज म्हणून चांगल्या पद्धतीने तोंड द्यावी, त्याचा हा प्रयोग आम्ही राबवतो आहे. याचा सुविधेचा लाभ घ्यावा आणि जे रुग्ण आहेत त्यांचे नातेवाईक आहेत त्यांनी स्वयंशिस्त बाळगावी ह्या नम्र विनंती करतो, कारण त्यांच्यावरच हे अवलंबून आहे. जर स्वयंशिस्त असेल तर असे प्रयोग सक्सेसफुल होतील, जर नसेल तर हा सुरू केलेला प्रयोग अनसक्सेसफुल झाला तर हे आमचं नाही नुकसान होणार, एक जातील आमचे 1-4 लाख रुपये, पण समाजाचं नुकसान होईल की समाज म्हणून आपण ही वेव जी आहे ही काउंटर करायला कमी पडू. एवढे बोलून 2 शब्द संपवतो. धन्यवाद.